राज्यातील महाविकास आघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलाय. त्याचप्रमाणे फडणवीसांनी पहाटेच्या सुमारास घेतलेल्या शपथविधीवरून सुद्धा राऊतांनी जोरदार टोला लगावलाय. 3 दिवसांच्या सरकारची पुण्यतिथी असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सुद्धा राऊतांनी टोला लगावलाय. 3 दिवसाच्या सरकारचा एक प्रयोग झाला होता. त्या 3 दिवसाच्या सरकारची आज पुण्यतिथी आहे. 3 दिवसापूर्वी जयंती होती, आज पुण्यतिथी आहे. आता हे 3 महिन्यात बनवणार असेल कोणी सरकार, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. ते असतं नाही खयालो मी जिते राहो, त्यात 4 वर्ष निघून जातील. हे सरकार पुढली 4 वर्ष पूर्ण करेल. ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी उपसरपंच पदाचा जाहीर लिलाव करून लोकशाहीची थट्टा केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील महाटे इथं गावकऱ्यांनी 10.5 लाखांची बोली लावून उपसरपंच पद बहाल केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. मुदत संपलेल्या महाटे ग्रामपंचायतीसाठी सरपंच आणि उपसरपंच पदाचं ओबीसी आरक्षण जाहीर झालंय. गोदावरीच्या काठावरील या गावात जिल्ह्यातील सर्वात जास्त विटभट्टे आहेत, त्यामुळे ही ग्रामपंचायत आपल्या ताब्यात यावी यासाठी चक्क पदाचीच बोली लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. यंदा या ग्रामपंचायतीमध्ये वाद वाढू नये म्हणून आम्ही उपसरपंच पदासाठी बोली लावलेली होती. ती बोली आहे 8,01,000 मी स्वतः लावलेली होती. ते 8 लाख रुपये जे आहेत मी बोललेले, ते समाजकार्य म्हणजे गावामध्ये कुठल्या शाळा डिजिटल म्हणा कोणतं काम म्हणा त्याच्यासाठी मी ते लावलेली होती. एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी गृहमंत्री अमित शहांना खुलं आव्हान दिलंय. जर मतदारांच्या यादीत 30,000 रोहिंग्यांची नावं असतील तर मग अमित शहा काय करतायत? मतदार यादीत 30,000 ते 40,000 रोहिंग्यांची नावं कशी काय नोंदवली गेली हे पाहणं अमित शहा यांचं काम नाही का? असा सवाल ओवेसी यांनी उपस्थित केलाय. अरे 30,000 अगर रोहिंग्या आहे तो अमित शहा क्या कर रहे? अमित शहा सो रहे, वो मिनिस्टर है ना, उनका काम है देखना 30-40,000 रोहिंग्या के नाम कैसा है. इलेक्ट्रोल लिस्ट क्या अहमद बलाला अपने दफ्तर में बनाई? बल्दिया में इलेक्ट्रोल लिस्ट हम बनाते. अरे 40,000 अगर है बीजेपी वालों, तुम ईमानदार हो तो कल शाम तक 1,000 नाम बताओ रोहिंग्या के. लव जिहादवरून योगी सरकार तोंडघशी पडलंय. कारण एसआयटी तपासात लव जिहाद प्रकरणात सामूहिक स्वरूपात धर्मांतर करून लग्न केल्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाही आहेत. त्याचबरोबर यात परदेशातून पैसा पुरवला जात असल्याचं आढळून आलेलं नाही आहे असं पोलीस महानिरीक्षक मोहित अग्रवाल यांनी सांगितलंय. जिहादच्या नावाखाली दहशतवादी भारतात सतत हिंसा करत असतात, ज्याचा 1,000 नागरिकांना आतापर्यंत फटका बसलाय. पाकिस्तानमधील मदरशांमध्ये शिकणाऱ्या लहान मुलांचे ब्रेनवॉश करून त्यांना दहशतवाद्याचं प्रशिक्षण दिलं जातं अशी एक संस्था पेशावरच्या पूर्वेकडे 60 किलोमीटर अकोरा खट्टक इथं आहे. तिला युनिव्हर्सिटी ऑफ जिहाद म्हणूनच ओळखलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज महत्वाची बैठक बोलावली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणाऱ्या बैठकीत पंतप्रधान मोदी हे देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. दिल्ली तसंच महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पुन्हा नव्याने कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे आणि याच पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा होणार आहे. संपूर्ण जगाचं लक्ष सध्या कोरोनावर लस तयार करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडे लागलं. यासाठीच थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. 28 नोव्हेंबरला मोदींसह पुण्यात 100 देशांचे राजदूत देखील येणार आहेत. कोरोनावरील लस लवकरात लवकर उपलब्ध व्हावी यासाठी सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे प्रयत्न अखेरच्या टप्प्यात आलेत आणि याच पार्श्वभूमीवर कोविशिल्ड कोरोना लसीची किंमत सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांनी जाहीर केले. सध्याच्या घडीला कोरोना लसीचे 2 डोस घेण्याची शिफारस करण्यात आली. मेडिकलमधून खरेदी केल्यास 1,000 रुपये मोजावे लागणार आहेत तर सरकारी खर्चातून 250 रुपयात ही कोविशिल्ड उपलब्ध होईल. केंद्र सरकारने शेतकरी आणि कामगारांच्या विरोधात 2 विधेयकं मंजूर केली. त्याविरोधात देशभरात
असंतोष आहे. केंद्राच्या धोरणाला विरोध करण्यासाठी 26 नोव्हेंबर रोजी देशव्यापी आंदोलन होत असून त्यात शेकाप सक्रिय सहभागी होणार आहे. ओबीसी समाजाबद्दल मंत्रिमंडळ उपसमितीचा अहवाल आज मुख्यमंत्र्यांना सादर केला जाणार आहे. ओबीसी समाजासाठी निधी देण्यात यावा अशी मागणी ओबीसी समाजानं केली आहे. त्यावरून आंदोलनही झालं. त्यानंतर राज्य सरकारने मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली आहे. या उपसमितीचा अहवाल छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार आणि इतर ओबीसी नेते मुख्यमंत्र्यांना सादर करतील. भाजपला रामराम ठोकणारे माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी हा सोहळा मुंबईत पार पडेल. कोरोना संकट काळात मुंबईत ड्युटी करण्यास नकार देणाऱ्या बीड जिल्ह्यातील 31 वाहक आणि चालकांना निलंबित केले. मुंबईतील बेस्ट वाहतुकीची जबाबदारी एसटी कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आली होती. बीड जिल्ह्यातून 450 कर्मचारी मुंबईला गेलेत. एकूण 4 टप्प्यात बीड जिल्ह्यातील कर्मचारी पाठवायचे होते. आतापर्यंत 3 टप्पे पूर्ण झालेत. न्यायालयीन बंदी झुगारून खेड तालुक्याच्या तिन्हेवाडी घाटात बैलगाडा शर्यत भरवण्यात आली होती. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात 5 जणांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. न्यायालयानं घातलेली बैलगाडा शर्यतीवरील बंदी झुगारून बैलगाडे सकाळी 7 वाजल्यापासून पळवण्यात येत होते. या शर्यती पाहण्यासाठी बैलगाडा मालक आणि बैलगाडा शौकीनांनी घाटात मोठी गर्दी केली होती. मात्र याची कुणकुण पोलिसांना लागताच खेड पोलिसांनी घाटात जाऊन सुरू असलेल्या शर्यती बंद केल्या. राज्यातील 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावरील सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी आता भाविकांना दर्शन पास अनिवार्य करण्यात आला आहे. तब्बल 8 महिन्यानंतर सप्तशृंगी मातेचं मंदिर भाविकांसाठी खुलं झाल्यानंतर देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळलेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्तिकी यात्रा रद्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर चंद्रभागेत स्नान करण्यासाठी 21 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान बंदी घातली. परंतु कालपर्यंत भाविक मोठ्या प्रमाणावर स्नानासाठी येत होते. यासंदर्भात साम टीव्हीनं बातमी दाखवल्यानंतर पोलीस प्रशासनानं दखल घेत आज सकाळपासूनच चंद्रभागा नदीकडे जाणाऱ्या सर्व घाटांवर बॅरिकेटिंग केलं आहे. कार्तिकी यात्रेच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर विविध रंगीबिरंगी दिव्यांची आरास करण्यात आली. लक्ष विद्युत दिव्यांच्या या प्रकाशामध्ये विठ्ठल मंदिरासह परिसर न्हाऊन निघाला. मागणीच्या तुलनेत आवक जास्त होत असल्यानं भाजीपाला दरात मोठी घसरण सुरू आहे. कोथिंबीर, दुधी भोपळा, काकडी, कोबी उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे. मुंबई बाजार समितीत सोमवारी तब्बल 3,543 टन भाजी आणि 6,83,000 भाजीपाल्यांच्या जुड्यांची आवक झाली. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत जवळपास 600 ते 650 ट्रक आणि टेम्पोमधून भाजीपाला विक्रीसाठी येत होता. मुंबई वगळता राज्यभरासाठी बहुप्रतीक्षित असलेल्या एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीला नगर विकास विभागानं मंजुरी दिली आहे. त्यामुळे FSIच्या गैरवापराला चाप बसणार आहे. 150 चौरस मीटरपर्यंतच्या भूखंडधारकांना स्ववापराच्या घराच्या बांधकामासाठी स्वतंत्र परवानगीची आवश्यकता रद्द करण्यात आली. जनतेच्या संरक्षणासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या पोलिसांसाठी खुश खबर आहे. राज्यभरातील जवळपास 11,500 पोलिसांना येत्या 2 ते 2.5 वर्षात सर्व सोयीनी युक्त, सुसज्ज आणि अद्ययावत घरे मिळणार आहेत. यापैकी 3,000 फ्लॅटचा ताबा संबंधित घटक प्रमुखांकडे देण्यात आलाय. कोरोना काळात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PF मधून रक्कम काढून घेण्याकडे लोकांचा ओढा वाढलाय. एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत तब्बल 55,000 कोटी रुपये लोकांनी काढून घेतले. कोरोनावरील लसीच्या बातम्यांमुळे शेअर बाजार नवनवे रेकॉर्ड करत असल्याचं पाहायला मिळतंय. आज सकाळी बाजार उघडताच निफ्टीनं उसळी घेत 13,000 टप्पा ओलांडला, तर BSE ही 350 अंकांच्या वाढीसह 44,419 नव्या रेकॉर्डवर उतरली आहे.
कोरोना संसर्गाची दुसरी लाट थोपवण्यासाठी बीएमसीने बाजारपेठा मंड्या रस्त्यावर बसणाऱ्या फेरीवाल्यांच्या चाचण्या करण्याचा सपाटा लावलाय. तसंच कोरोनाची चाचणी करण्यास नकार देणाऱ्या फेरीवाल्यांना व्यवसाय करायला अटकाव करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतलाय. मुंबई महापालिका शाळांतील जे शिक्षक ऑनलाईन क्लासेसला दांडी मारतात अशा शिक्षकांना 1 डिसेंबरपासून रोज शाळेत हजर राहण्याची शिक्षा देण्यात यावी असा निर्णय घेण्यात आलाय. तशी माहिती शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोशी यांनी दिली. राज्यात कालपासून 9वी ते 12वी पर्यंत वर्ग सुरू करण्यात आले. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे राज्यातील तब्बल 59,57,000 विद्यार्थ्यांपैकी 56,28,000 विद्यार्थी शाळेत गेलेच नाहीयेत. गंभीर बाब म्हणजे राज्यात आतापर्यंत 1,353 शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांवरून श्रमजीवी संघटनेनं पालघर पंचायत समिती आणि तहसील कार्यालयामध्ये आंदोलन केलं. यावेळी अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला आणि तब्बल 7 तास एकाही अधिकाऱ्याला खुर्चीवरून उठू दिलं नाही. नागपूर जिल्ह्यात 5व्या दिवशी कोरोना रुग्णवाढ कायम आहे. जिल्ह्यात 24 तासात 357 नवे रुग्ण आढळले तर 10 रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 1,09,000 जास्त झाली आहे. रायगडमध्ये कोरोनाचे 89 नवीन रुग्ण आढळले तर 3 जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात बाधित रुग्णांची एकूण संख्या 56,256 वर पोहोचली तर 918 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. छोटासा ब्रेक घेऊ, लगेच भेटू. ए ऐक ना, इथलं AC बंद का करतायत सारखा? चालेल. आणि ऐक ना, ब्रेक टीज परत रेकॉर्ड करू हा थोड्या वेळाने. न्यायालयीन बंदी झुगारून खेड तालुक्याच्या तिनेवाडी घाटात बैलगाडा शर्यत भरवण्यात आली होती. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात 5 जणांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. न्यायालयानं घातलेली बैलगाडा शर्यतीवरील बंदी झुगारून बैलगाडी सकाळी 7 वाजल्यापासून पळवण्यात येत होते. या शर्यती पाहण्यासाठी बैलगाडा मालक आणि बैलगाडा शौकीनांनी घाटात मोठी गर्दी केली होती. मात्र त्यांची कुणकुण पोलिसांना लागताच खेड पोलिसांनी घाटात जाऊन सुरू असलेल्या शर्यती बंद केल्या.